आसपास असल्याने तिसऱ्या दिवशीही रात्रीचा गारठा कायमच होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीला थंडी राहणार असून त्यानंतर तापमानात चढ उतर होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातही कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढलाय. तो पुढील 4 ते 5 दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. गेल्या आठवड्यात उष्ण वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका कमी झाला होता. 3 दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने राज्यात पुन्हा थंड वारे दाखल होत आहेत. त्यातच कोरड्या हवामानाची स्थिती असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे शहर आणि परिसरामध्ये 3 दिवसांपासून रात्री चांगलाच गारवा जाणवत आहे. दिवसाचे कमाल तापमानही घटल्याने उन्हाचा झळा कमी होऊन दिवसाचे काहीसा गारवा जाणवत आहे. बुधवारी 13.6 सेल्सिअसवर असलेल्या किमान तापमानात गुरुवारी घट होऊन ते 11.0 सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दिवसाचे तापमान अद्यापही 30 अंशाच्या खालीच आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ असून सकाळी तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत तापमानात काहीशी वाढ होईल. त्यानंतर 4 फेब्रुवारी पासून पुन्हा निरभ्र आकाशाच्या स्थितीचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा काहीशी घट होईल. ब्युरो रिपोर्ट, जुमा न्यूज, पुणे.